राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज दुपारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या. महत्वाची बातमी ती म्हणजे आज दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतील तर 9 आणि 10 मार्च रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळामध्ये राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. अशावेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे, पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे तर सर्वांचं लक्ष आहेच. त्याचबरोबर 10 मार्चला अधिवेशनाचा समारोप देखील होणार आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्या सोबत आणि ते अगदी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. विवेक, आणि आज दिवस आलाय तो अर्थसंकल्प मांडण्याचा, काय अधिक माहिती? आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा विधिमंडळामध्ये सादर झाला होता त्यावेळेस अजित पवार म्हणाले होते की या अर्थसंकल्पाकडून फारशी काही अपेक्षा बाळगू नका आणि या एका वाक्यातूनच साधारणतः अर्थसंकल्पात काय असेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते. अनेक गोष्टींना कात्री लागणार आहे, पण आर्थिक पाहणी अहवालामध्ये विकास दर हा 7.5% असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती फार बरी नाहीये हे स्पष्ट होतो आहे. कोरोना काळामध्ये राज्याला मोठा आर्थिक फटका बसलेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आर्थिक पाहणी अहवालामध्ये देखील आलेलं होतं. राज्यातल्या उद्योग क्षेत्राची वाढ ही 11.3%, सेवा क्षेत्राची वाढ ही 9% अशी सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसलेला आहे. त्यासोबतच राज्याचं जे महसुली जमा आहे ते गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबरमध्ये 50.8% इतकंच झालेलं आहे आणि महसुली तूट ही 1,56,000 कोटी इतकी आहे. त्यामुळे राज्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यात उत्पन्नाचे सोर्सेस कसे जनरेट करायचे हे सगळ्यात मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे आणि ते आता अर्थसंकल्पामध्ये काय मांडतात हे पाहावं लागेल. त्यासोबतच कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली होती, रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात काय केलं जात आहे हे देखील पाहावं लागेल. या सगळ्यामध्ये एकच दिलासाची बाब आहे ती म्हणजे कृषी आणि संलग्न कार्य या क्षेत्रामध्ये सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह 11.7% इतकी वाढ झालेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र वगळता इतर ठिकाणी मात्र फारसं काही उत्साहवर्धक चित्र नाहीये. म्हणून आज अर्थसंकल्पामध्ये अजित पवार नेमकं काय चित्र उभं करतात हे पाहावं लागेल. अगदी बरोबर विवेक, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे. 5 राज्यांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा आज दुसरा भाग आज सोमवारपासून सुरू होतोय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा भाग हा 1 महिन्याचा असेल. या काळामध्ये सरकारचं मुख्य लक्ष दोन्ही सदस्यांद्वारे 2021-22 संबंधित विविध आर्थिक अनुदान प्रस्तावांवरती लक्ष केंद्रित करणं हा असणार आहे. याशिवाय सरकार 1 महिन्याच्या या अधिवेशनामध्ये काही महत्वाची बिलं देखील पास करेल. त्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर, महागाई यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्याचा देखील प्रयत्न विरोधक करू शकतात.